नमस्कार, माझे नाव पल्लवी। माझ्या ओपल बुटीक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। हा ब्रोकेटच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आज आपण बघणार आहोत, तर चला स्टार्ट करूयात। त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे, त्याची मी तुम्हाला पहिला मेजरमेंट सांगते। त्याची उंची 14 इंच आहे। शोल्डर 5.5 चा घेतलाय, कारण डीप नेक आहे थोडा, आणि मुंडा जेवढा शोल्डर तेवढाच, आणि छाती 36 ची आहे, तर 4.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। अशा प्रकारे तुमचे जे माप असतील त्या मापाने तुम्ही टाकून अस्तर कापून घ्यायचं। आता आपण त्याच मापाचं कापड पण घेतलेलं आहे, फक्त अजून त्याचं साईडचं मुंडा नाही कापलेलं आहे। तर हे कापड आहे आणि हे अस्तर आहे। तर पहिला मी तुम्हाला गळा ड्रॉ करून दाखवते। 2 इंचाची गळा रुंदी आहे, तुमचे जेवढे असेल तेवढे तुम्ही घ्या। आणि मागचा गळा 9.5 आहे, तर टाकताना 10 इंचाचा टाकत आहे। त्यात पहिला आपण इथे चौकोन आखून घेऊयात। कोणाला ब्रॉड हवं असेल तर त्यांनी ब्रॉड पण घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण आकार देऊयात गळ्याला। दिसत नाही म्हणून मी परत ड्रॉ करून दाखवलं डार्कमध्ये। तर हात आपला गळा तयार झालेला आहे। तर जसा इथे मी अस्तरवर ड्रॉ करून घेतलाय, तसा सेम कॅनव्हास पेपरवर पण ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर मी तो कापून घेईल पूर्ण आणि इस्त्री पण करून घेतलेला आहे आणि पिना पण लावून घेतलेला आहे। अस्तरवर इस्त्री करून घेऊन आता आपण साईडने जो नेक ड्रॉ केला आहे आपण त्याच्यावर स्टिचिंग करूया। तर चला, जिथून ड्रॉ केला आहे तिथूनच स्टिचिंग करा आणि मध्ये पिना येत असतील तर काढून टाका। तर अशा प्रकारे आपला नेक ड्रॉ झालेला आहे। स्टिचिंग झाल्यानंतर बाजूचं इथे स्टिचिंग केलं आहे मी। आता हे आपण पिना काढून घेऊयात आणि 5 इंचाचं कापड ठेवून बाकीचं कापड कापून टाकूयात। हे सगळीकडे मी कटिंग करून घेते आता। तर आता इथे पहिला नॉचेस मारून घेऊयात। तर मी इथे नॉचेस मारून घेतल्यात, आता गळा पलटूयात। गळा पलटून व्यवस्थित घ्यायचा आहे। गळा पलटवल्यानंतर मागे टक्स पण मारून घेऊयात आणि चारी बाजूने, मी दाखवते त्यानुसार, चारी बाजूने टिपा पण मारून घेऊयात। बाकीचं उरलेलं कापड पण कापून टाकायचं आणि टक्सना मध्यभागी मारायचं, असे दोन्ही कापड इक्वलमध्ये ठेवून 1/2 इंचाचं। आता ते सगळं मी रेडी करून घेते। तर मी रेडी करून घेतलेलं आहे, सगळीकडून टिपा मारल्या आहेत, मागे बघा टक्स पण मारले आणि पट्टी पण पलटवली आहेत। तर आता आपण लेस लावूया त्या नेकला। तर मी ही इथून अशी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला दिसेल। तर इथून डिस्टन्स बघितलं तर 4 चा होतं, त्यामुळे या साईडला सेम यावं म्हणून या साईडला पण ड्रॉ करून घेतलं आहे। तर मध्ये आता आपण फ्रिल लावूयात कापडाची। तुमच्याकडे 2 कलरचा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाचंही फ्रिल लावू शकता, पण हा सेम आहे त्यामुळे मी घेत आहे। 3 इंचाची रुंदीचं मी घेतलेलं आहे हे कापड आणि असं फोल्ड करून असे चुण्या टाकून छोटीशी आपण सेंटरला फ्रिल बनवूया। तर पहिला सरळ स्टिचिंग करून घेऊयात, आपल्याला चुण्या टाकायला इझिली जाईल। तर ही आता पट्टी रेडी झालेली आहे। छोट छोट्याचे चुना टाकायच्या, मी तुम्हाला स्टिचिंग करतच दाखवते। तुम्हाला मोठे आवडत असतील तर तुम्ही तेही देऊ शकता, पण छोटे छान दिसतात म्हणून मी छोट छोट्या चुना टाकत आहे। आता त्याच्यावरती मी लेस लावते गोल्डन कलरची, ज्या रंगाची आपण बाजूला लावणार आहे त्याच रंगाची। पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या रंगाची लावायची असेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाचीही लेस लावू शकता। जिथून आपण चुना टाकल्यात तिथे वरतीच शेपमध्ये ही लेस लावून घ्यायची आहे। आता ही जी लेस असते त्याच्या 2 पॉइंटला ही टीप मारायची असते। बघा, एका साईडला मारलं तर दुसऱ्या साईडला पण अशीच मारायची, म्हणजे ती व्यवस्थित फिट्ट बसून जाते। तर आता मी जिथून मार्किंग केलेली तिथून आता ही लेस लावूयात आणि जी आपण फ्रिल केली आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये लेसवर
हाइड करून घ्यायचे, म्हणजे आपला फिनिशिंगली नेक तयार होईल. मी तुम्हाला बोलले आधी तसं, या लेसला दोन्ही साईडने टिपा मारायच्या असतात, त्यामुळे या दुसऱ्या साईडने पण मारून घेते. तर जसं या साईडला केलं तसं त्या साईडला पण करून घ्यायचं, तर मी केलेलं आहे. खरं तर अजून एक मध्ये पण अजून एक वरती दोन लेस लावली तर छान दिसेल. आता तुम्ही म्हणाल पल्लवी आधीच सांगायचा, तर त्याबद्दल खरंच सॉरी. आणि वरती पण साईडने एक लेस लावूयात, म्हणजे आपला हा नेक अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यामुळे मी इथे मध्ये लेस लावते, तर इथे पहिला थोडं साईडचं दोन्ही पॉईंटचं खोलून घ्यावं लागेल आपल्याला. तर ते मी खोलून घेतलेलं आहे आता, आणि इथे मध्ये व्यवस्थित फिनिशिंगने त्याच्यामध्ये लेस टाकून जोडून घेऊया ही लेस. इथे पण व्यवस्थित ती दुसऱ्या लेसच्या आतमध्ये लेस घालून फिनिशिंगली करून घ्या. दोन टिपा मारायच्या प्रत्येक लेसला. आता साईडने व्यवस्थित त्याच मापाने यावे म्हणून एक एक इंचाची मार्जिन करून घेते मी दोन्ही साईडने, आणि ड्रॉ पण करते, म्हणजे आपली परफेक्ट लेसचा शेप येईल आणि आपल्या गळ्याचा शेप चुकणार नाही. आता सेकंड लेस पण आपण लावून घेऊयात. याच्या पण दोन्ही साईडने टोकाला दोन्ही लेसच्या साईडने टिपा मारून घ्यायच्या, ते मी मारून घेईल आणि दुसरी लेस पण लावून घेतली आहे. आता खाली पण जरा लेस लावूया. आता तुम्ही म्हणाल किती लेस लावायचे, तर ही ऑप्शनल लेस आहे, ही तुम्हाला लावायची असेल तर लावा किंवा नाही लावू शकता. तर ती मी लेस लावून दाखवते तुम्हाला लावल्यावर कशी दिसते. तर हा आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. बघा फोल्ड केल्यावर ही आपली डिझाईन रेडी झाली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.